हाय फ्रेंड्स, मी तुमच्या साठी नवरात्री स्पेशल पनीरपासून एक गोड अशी रेसिपी घेऊन येणार आहे। आपण पनीरची फुलं बनवणार आहोत, त्यासाठी मी पनीर घेतलेलं आहे, घरी बनवलेलं होतं पनीर मी। हे भगरीचं पीठ आहे, हे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी साखर घेतलेली आहे पाकासाठी। अगोदर मी मिक्सरमध्ये पनीर बारीक करून घेते। अशा प्रकारे पनीर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे, तो मी अगोदर वाटून घेते थोडासा। अशा प्रकारे पनीर मी वाटून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी अगोदर भगरीचं पीठ टाक 4 चमचे मी भगरीचं पीठ टाकून घेणार आहे। 4 चमचे भगरीचं पीठ आणि 2.5 चमचे ह्याचं पीठ टाकायचं आहे, कशाचं? साबुदाण्याचं। हे पहा, आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। हे पहा, असं मी वाटून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एकदम कोरडं कोरडं दिसते ना पीठ, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया थोडंसं। पाणी पण मी 3 चमचे टाकलेलं आहे। अशा प्रकारे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। हे पहा, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आता मी एक पाइपिंग बॅग घेतलेली आहे, अशा प्रकारे ते मी ग्लासवरती ठेवते आणि मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे पाइपिंग बॅगमध्ये हे सर्व भरून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर पाइपिंग बॅग अवेलेबल नसेल तर तुम्ही दुधाची पिशवीमध्ये सुद्धा करू शकता। हे पण मी अगोदरच याला असे बीळ काढून घेतलेले होते। अशा प्रकारे याच्यासाठी खूप थोडंसं तेल लागणार आहे। हे पहा, खूप थोडंसं तेल मी घेतलेले आहे। तेल आपण गरम होऊन देऊयात। अशा प्रकारे आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेऊयात। अशा प्रकारे आपण डायरेक्ट जरी सोडली वरती तरी चालतात तेलामध्ये। मी अशा प्रकारे सर्व फुले बनवून घेते। अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत फुलं, एक टाकलेलं आहे तेलामध्ये, तेल आपलं गरम झालेलं आहे, मी सर्व सोडून घेते त्याच्यामध्ये। आपल्याकडं स्टार नोजल वगैरे अवेलेबल असेल त्याने जरी आपण फुलं काढली तरी चालतील। अशा प्रकारे मी सर्व फुले बनवून घेतलेली आहेत। आपण एकदम खरपूस अशी तळून घेऊयात ती फुले। आपली फुलं तळून होत आहेत तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया। मी एक बाउल साखर घेतलेली होती, ती मी पातेल्यामध्ये टाकून घेते अगोदर। पाणी पण टाकूया, हे मी अर्धी वाटी पाणी घेतलेले, पाणी टाकून घेते मी, त्याचा आपण पाक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे उलटाने आपण पाक व्यवस्थित हलवून घ्यायचा जेणेकरून खाली चिटकणार नाही आहे। अशा प्रकारे आपली फुलं तयार झालेली आहेत। तो आता मी सर्व फुले काढून घेते। आपला पाक तयार झालेला आहे। आपण जसं गुलाबजामुनसाठी पाक करतो ना तसंच पाक करायचा। एक तारी वगैरे काही नाही, फक्त आपल्या हाताला असं घेऊन पाहिजे चिकट लागला की समजायचं पाक तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करूयात। गॅस बंद केलेला आहे आणि जी फुलं होती ती मी त्याच्यामध्ये सोडून घेते पाकामध्ये। अशा प्रकारे दोन मिनटं राहून द्यायची फुलं त्याच्यामध्ये आणि काढून बाजूला ठेवायची आपण। अशा प्रकारे फुलं मी काढून घेतलेली आहेत 2 ते 3 मिनटं ठेवून। किती मस्त झाली आहे, खूप टेस्टी पण रेसिपी आहे, एकदम टेस्टी। पनीरपासून उपवासासाठी नक्की ट्राय करून पहा। थँक्यू फ्रेंड्स।